नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील बदलत्या हवामानाविषयी ताजा अंदाज व्यक्त करणार आहे समोरील उपग्रिय छायाचित्रामध्ये आपण बघतो आहोत की छत्तीसगडवर एक कमी दाबाचं क्षेत्र कायम आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रावर हलकी ढगाळ परिस्थिती असून याचा महाराष्ट्रावर कोणताही परिणाम अद्याप झालेला नाही मात्र अरबी समुद्राकडून मोठ्या प्रमाणात बाष्प तयार होत असल्यामुळे कोकण किनारपट्टीसहित संलग्न जिल्ह्यांमध्ये देखील मोठं पावसचं वातावरण तयार झालं आहे मान्सूनच्या मॅपवर आपण बारकेन लक्ष दिलं तर जो मान्सून खूप लेट आपल्याकडे ये आलेला आहे तो भारतात पुढे सरकताना मात्र अतिशय गतिमान पद्धतीने सरकलेला आहे आपण या उपय्रिया छायाचित्रानुसार बघतो की छत्तीसगडवर कमी दाबाचा प्रभाव असून मध्य प्रदेशवर आणि छत्तीसगडमध्ये पावसाचा प्रभाव आहे महाराष्ट्रात पावसाचा प्रभाव कमी झालेला असून केवळ हलक्या पावसाच्या रिमझिम सरी होण्याची शक्यता आहे कोकण किनारपट्टीला आणि त्याच्या लगतच्या जिल्ह्यांमध्ये मात्र मोठं पाऊस वातावरण राहण्याची शक्यता आहे बघितलं तर एक्सटर्नल फोरकास्ट मॉडेलमध्ये तेवीस जून ते एकोणतीस जूनच्या दरम्यान पावसाळी वातावरण दाखवलं होतं आणि महाराष्ट्रामध्ये या दरम्यान पाऊस पडलेला आहे तीस जून ते सहा जुलैपर्यंत देखील पावसाळी वातावरण दाखवण्यात आलं आहे म्हणजे आपल्याला या आठवड्यामध्ये पावसात खंड नाही मात्र सात जुलै ते तेरा जुलैच्या दरम्यान मध्य महाराष्ट्र किंवा मराठवाड्यामध्ये फिकट हिरवा कलर दाखवला आहे याचा अर्थ पावसाचं प्रमाण या कालावधीवने थोडं कमी राहण्याची शक्यता आहे मात्र विदर्भ आणि कोकणात पावसाचा प्रभाव गडद हिरवा असल्यामुळे या ठिकाणी पाऊस जास्त राहील मात्र पुन्हा एकदा चौदा तारखेपासून वीस तारखेपर्यंत महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण अधिक दाखवण्यात आलं आहे म्हणजे याचाच अर्थ पावसाळी वातावरणात कुठलाही मोठा खंड असणार नाही या इमेजेस पुन्हा पुढील आठवडा दाखवणार आहेत त्यामुळे उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये आपण याचा आढावा घेणार आहोत आपल्या अंदाजानुसार जुलै महिन्यामध्ये पावसाचा खंड असणार नाही परंतु हलकी उघडझाप पावसाची राहील फार मोठा पाऊस आला नाही तरी हलक्या पावसाच्या सरी होत राहणार आहेत जर स्कायमेट वेदर हवामान प्रणालीनुसार बघितलं तर कोकण किनारपट्टीला जोरदार पावसाचं वातावरण दाखवण्यात आलं आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये पाऊस कमी आहे किंवा विदर् विदर्भाच्या उत्तरेलाही पाऊस कमी आहे असं आपल्याला शेतकऱ्यांकडून कळतं आहे परंतु याही ठिकाणी या ठिकाणी जोरदार सरींचा संभव दाखवण्यात आलेला आहे तीस तारखेला विदर्भातील पाऊस थोडा कमी होईल मात्र मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि कोकण या विभागात पावसात जोर कायम राहण्याची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रात पावसात जोर एक तारखेलाही कायम राहण्याची शक्यता आहे कोकण किरणपट्टीलाही पावसाचा प्रभाव अधिक राहण्याची शक्यता आहे पावसाचा प्रभाव थोडा हलकासा विदर्भातून दोन तारखेला कमी होतो आहे केवळ कोकण किरणपट्टीला पावसात जोर राहण्याची शक्यता दोन तारखेला आहे तीन तारखेला आपण जर बारके निरीक्षण केलं तर दक्षिण भारतातून पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे एकूणच चेन्नईच्या आजूबाजूने बंगालच्या उपसागरात पावसाचा प्रभाव वाढतो आहे त्याचवेळेस सर्वी समुद्रातही पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे विदर्भात चार तारखेला पुन्हा पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे कोकण किनारपट्टीचा पाऊस साधारण चार पाच तारखेला थोडा कमजोर होण्याची शक्यता आहे आपण सहा तारखेलाही बघतो पूर्व विदर्भात पावसाचं प्रमाण वाढणारे दक्षिण कोकणात पावसाचं प्रमाण वाढणार तीच परिस्थिती सात तारखेलाही असणार आहे दक्षिणी भाग संपूर्ण विदर्भ पश्चिम महाराष्ट्र आणि संपूर्ण कोकणामध्ये सात तारखेला पावसाचा प्रभाव असणार आहे त्याच पद्धतीचा पाऊस पुन्हा आठ तारखेलाही असणार आहे नऊ तारखेला देखील पूर्व विदर्भात पावसाचं प्रमाण अधिक राहील कोकणातही अधिक राहण्याची शक्यता आहे दहा तारखेलाही विदर्भात पावसाचं प्रमाण अधिक राहणार आहे कोकणात अधिक राहणार आहे इतरत्र हलक्या सरी राहणार आहेत अकरा तारखेलाही संपूर्ण मराठवाडा आणि पूर्व विदर्भात पावसाचा प्रभाव राहणार आहे कोकण किनारपट्टीला मात्र सातत्याने पाऊस दिसतो आहे त्यामुळे कोकण किनारपट्टीत जुलै महिन्यात समाधानकारक पाऊस होण्याची शक्यता आहे सध्या महाराष्ट्रामध्ये एक हजार चार ते एक हजार सहा हेक्टरपासकल क कभिदाब पावसाच तसा तो अनुकूल आहे कोकण किनारपट्टीला जोरदार पावसाच्या सरी आपल्याला सातत्याने होताना दिसत आहेत कोकण किनारपट्टीला संलग्न असलेले जिल्हे यामध्ये नाशिक पुणे सातारा कोल्हापूर या जिल्ह्यातही पावसाचा प्रभाव आहे एक दोन तीन तारखेला महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण थोडं कमी राहण्याची शक्यता आहे एकूणच आपण बघतो बंगालच्या उपासागरातही एक हजार ते एक हजार चार बास्कलच्या दरम्यान कमी दाब आहे महाराष्ट्रातसुद्धा एक हजार सहा बास्कलचा कमी दाब आहे त्यामुळे वातावरण अतिशय अनुकूल असलं तरी हलक्या पावसाच्या स्वरूपातच पाऊस पडताना दिसतो आहे सध्या आपण महाराष्ट्राचं निरीक्षण केलं तर कोकण किनारपट्टीला पावसाचा प्रभाव आहे विदर्भातही पावसाचा प्रभाव दाखवण्यात येतो आहे महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रात विरळ स्वरूपात ठिकठिकाणी पाऊस होतो आहे तीस तारखेला दुपारनंतर पावसाचा प्रभाव थोडा कमी होण्याची शक्यता आहे तरी देखील महाराष्ट्रात अगदी उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण तीस तारखेला वाढणार आहे छत्रपती संभाजीनगर याचा प्रभाव राहील पण बघतो एक तारखेला देखील कोकण किनारपट्टीतून नाशिक पश्चिम किंवा एकूणच उत्तर महाराष्ट्राच्या दिशेने पावसाचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे दोन तारखेला महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण एकूणच कमी होणार आहे पश्चिम महाराष्ट्रातून पावसाचं प्रमाण दोन तारखेला थोडं वाढण्याची शक्यता आहे तीच परिस्थिती थोड्याफार पर फरकाने तीन तारखेला राहण्याची शक्यता आहे त्यामुळे तीन तारखेला वातावरणात ता आपल्याला बदल जाणवणार आहे महाराष्ट्राच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पावसाचं क्षेत्र सहित पश्चिम महाराष्ट्रात निर्माण होण्याची शक्यता दाखवण्यात आलेली आहे चार पाच तारखेला महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण म्हणजे कोकण किनारपट्टीकडून कमी होत असून ते उर्वरित महाराष्ट्रात वाढण्याची शक्यता आहे पाच सहा सात आठ तारखेला आपल्याला महाराष्ट्रात ता कोकण किनारपट्टी व्यतिरिक्त पाऊस दिसणारे कोकण किनारपट्टीचा पाऊस या दरम्यान कमी होण्याची शक्यता आहे आपण बघतो आठ तारखेला देखील मध्य भारतामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचं प्रमाण वाढणार असल्यामुळे विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता राहील आज संध्याकाळचा व्हिडिओ आपण थोडा वेगळ्या प्रकारचा घेणार असून एकूणच मान्सूनची पुढची स्थिती व मान्सूनवर परिणाम करणाऱ्या घटक या संदर्भातील माहिती देणार आहोत आपणाच व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जैन जय जे महाराष्ट्र जय बुळे